चला तर मग आता पुढचा आपला या पाठातील मुद्दा बघूया, मध्यबिंदूचे सूत्र. ए एक्स वन वाय वन आणि बी एक्स टू वाय टू हे कोणतेही दोन बिंदू असतील आणि रेख ए बी चा बिंदू पी एक्स वाय हा जर मध्यबिंदू असेल तर या एक्स वायच्या किमती काय असतील किंवा या मध्यबिंदूचे निर्देशक काय असतील ते आपल्याला शिकायचं आहे. ए एक्स वन वाय वन हा एक बिंदू घेतला, बी एक्स टू वाय टू हा दुसरा बिंदू घेतला, पी हा ए बी चा मध्यबिंदू घेतला. मध्यबिंदू म्हणजे बिंदू पी हा रेख ए बी ला समान प्रमाणात विभागतो. मग ते प्रमाण एकास एक असू शकेल, दोनास दोन असू शकेल, तीनास तीन असू शकेल. त्यातील आपण हे प्रमाण एम आणि एन हे घेतो आपण विभाजनाच्या सूत्रामध्ये. याचा अर्थ एम आणि एन दोघांच्या किमती कशा असतील, समान असतील. विभाजनाच्या सूत्राचाच वापर करायचा आपल्याला. विभाजनाच्या सूत्रानुसार याचा एक्स निर्देशक असतो एम एक्स टू अधिक एन एक्स वन छेद एम अधिक एन आणि वाय निर्देशक असतो एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन. यामध्ये दोन्ही गुणोत्तरे समान असल्यामुळे, एम आणि एन समान असल्यामुळे मी एन ची किंमत एम टाकते या सूत्रामध्ये. एन ची किंमत एम टाकली, बाकी संपूर्ण सूत्र जसंच्या तसं एम एक्स टू अधिक एम एक्स वन छेद एम अधिक एन च्या ठिकाणी एम. दोघांमध्ये एम सामायिक आहे. कंसात राहिलेली पदे एक्स टू अधिक एक्स वन छेद एम अधिक एम दोन एम. आणि दोघांमधले समान असलेले पद कॅन्सल केल्यावर शिल्लक राहील एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन. हा मिळाला एक्स निर्देशक. तर वाय निर्देशक असतो आपला विभाजनाच्या सूत्रामधला एम वाय टू अधिक एन वाय वन छेद एम अधिक एन. यातही मी एन ची किंमत एम ठेवली आणि मला मिळालं एम वाय टू अधिक एम वाय वन छेद एम अधिक एम. दोघांमध्ये पुन्हा एम सामायिक काढला, कंसात राहिलं वाय टू अधिक वाय वन आणि छेदस्थानी एम अधिक एम दोन एम. दोघांमधले समान असलेले पद कॅन्सल केले, शिल्लक राहील वाय वन अधिक वाय टू छेद दोन. हा मिळाला वाय निर्देशक. अशा प्रकारे मध्यबिंदू पी चे निर्देशक मिळालेत एक्स वन अधिक एक्स टू छेद दोन आणि वाय वन अधिक वाय टू छेद दोन.